सर्वप्रथम मी सुप्रीम कोर्टचा आभारी आहे, नंतर जे आमचे शुभचिंतक हित चिंतक आहेत त्यांचा आभारी आहे की जे ज्या लोकांनी सतत आमच्या 1.5 वर्षामध्ये नवाब मलिक साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला ते कंटिन्यू साथमध्ये होते त्यांच्या सर्वांचा मी आभारी आहे। आणि आता सुप्रीम कोर्टचे जे ऑर्डर आले त्याला घेऊन आमचे वकील गेले कोर्टात, आता पेपर प्रक्रियामध्ये जिती वेळ लागतील ते झाल्यानंतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आम्हाला एकच आमचं लक्ष आहे की त्याची तब्येत जास्त बिघडलेली आहे। 2 महिन्याचे जे आम्हाला काल भेटलेलं आहे अच्छा डॉक्टर वगैरे सल्ला घेऊन त्यांचा कसा उपचार करायचा त्याच्या मागे लागायचं आम्हाला। तब्येतीच्या बाबतीत बघायला गेलं तर काय काय त्यांना अडचणी होत आहेत, त्यांना डायबिटीस पण वाढला असं डॉक्टरांचं। आता त्याच्याबद्दल जास्त माझी बहीण जे आहे ते स्वतः डॉक्टर आहे, सिनियर डॉक्टर आहे, त्याच्याबद्दल त्यालाच माहिती आहे। माझ्या माहितीनुसार त्यांची एक किडनी फेल झालेली आहे आणि एक किडनी 60% काम करते। आता एकदा घरी आल्यानंतर आमच्या सर्व परिवारच्या एकच लक्ष राहणार आहे की त्यांची तब्येत कशी सुधारणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देणार आहे। सबसे पहले सुप्रीम कोर्ट का आभारी है हम और हमारा परिवार के, हमारा अपील को उन्होंने स्वीकार किया और जामीन मिली। और जो प्रेस की जो अपना कोर्ट की जो प्रक्रिया है उसके लिए हमारे वकील आज कोर्ट में है, वो होने के बाद अगर सब वक्त पर हो गया और उसके बाद घर पे जब उनको लेके आएंगे तो हमारी एक ही कोशिश रहेगी कि अच्छे से अच्छे डॉक्टर को दिखा के उनकी तबीयत के बारे में हम लोग ध्यान दें। बस हमारा एक ही लक्ष्य है कि पहले उनकी तबीयत अच्छी हो जाए। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।